15 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर बाळे येथील रघोजी लॉजिक्स LLP बाळे येथे सकाळी 10 वाजता 100 वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून रघोजी लॉजिक्स LLP चे संस्थापक डॉक्टर नंदकुमार रघोजी आणि डॉक्टर छाया नंदकुमार रघोजी यांनी उपस्थिती लावली। तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला। यामध्ये रघोजी ग्रुपचे व्यवस्थापक गणेश तुरे साहेब, ईश्वर दिवाण, अंकुश रघोजी, महेश लामजने, आकाश दीक्षित, समाधान गिरे, सिद्धराम भोसले, अरविंद कामूर्ती, संदीप हबीब, सोनम शिंगारे, अजय सीताफळे, अरुण कांबळे, अमर धाकपाडे व तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला। दिनानिमित्त आम्ही बाळा येथील रघुजी लॉजिक्स ह्या कंपनीतर्फे 100 झाडांचं वृक्षारोपण करून सर्व स्टाफ, मुलं, त्यांचं कौटुंबीय अशा सगळ्यांना इन्वॉल्व करून आपल्याला इको फ्रेंडली जीवनासाठी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या दृष्टीने झाडांचं महत्त्व कळावं म्हणून लहान बाळापासून तर मोठ्यांनी प्रत्येकाने म्हणजे आमच्या ऑफिसमधले सर्व स्टाफ, सर्व ड्रायव्हर्स ह्यांनी प्रत्येकाने एक एक झाड लावून ह्या झाडात या इथला परिसर हिरवागार करण्याचा आम्ही एक मानस धरलेला आहे आणि काही अंशाने तो आता पूर्तीलाही येतो आहे आणि आमचं पूर्ण जे काही जेवढी जागा आहे या जागेमध्ये आम्ही पूर्णतः लक्ष देऊन ही झाडं वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे आपल्या वातावरणामधील शुद्धीकरण वाढेल याची आम्ही पूर्णतः काळजी घेतो आहे। MH13 न्यूजवाल्यांनी याबद्दल दखल घेतली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे। 5 दिनांक 15 ऑगस्ट या निमित्ताने आपल्या ऑफिस रघोजी लॉजिक्स LLP ह्या स्टाफतर्फे आम्ही मागं 5 एकर जागेमध्ये 100 वृक्षारोपण केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आमच्या ऑफिस स्टाफ, आमचे मालक, आमचे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कार्य पूर्ण केलेलं आहे आणि तसंच आम्ही पुढील वृक्षारोपण निसर्गाचं संरक्षण वगैरे करण्याचं कार्य करत राहू आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।